वर्षभरात शिंदे फडणवीसांनी जाहिरातींवर किती खर्च केला मधून कोट्यवधींची रक्कम उघड जाहिरातींसाठी दिवसाकाठी लाखांची उधळत प्रसिद्धीचा हव्यास जनतेच्या केशातल्या शासकीय पैशांची वारेमाप उधळपट्टी शिंदे फडणवीस यांनी जाहिरातींवर खर्च केलेल्या निधीची ही एकदा आकडेवारी पहा नेमकं घडलंय काय तेच या व्हिडिओत पहा सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं जाहिरातींवर किती खर्च केला याची आकडेवारी माध्यमातून समोर आली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला बारामती येथील आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकाराचा वापर करून सदर माहिती मिळवली नितीन यादव यांनी ही माहिती उघड केली त्यांनी मिळवलेल्या कागदपत्रांनुसार शिंदे फडणवीस सरकारनं जाहिरातींवर तब्बल बेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्च केलेत राज्यात जून दोन हजार एकवीस मध्ये सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यानंतर काही महिन्यांचा अवधी केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला या काळात शिंदे फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या काळातील अनेक योजनांना स्थगिती दिली तर फडणवीस यांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात गाजलेल्या जलयुक्त शिवार योजना योजनेची पुन्हा एकदा सुरुवात केली आणि याच दरम्यान अनेक योजनांच्या जाहिरातीसाठी निधी खर्च करण्यात आला आय कार्यकर्ते नितीन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून त्यांना हे देयके उपलब्ध झाली नितीन यादव यांनी म्हटलं जाहिरातींवर खर्च केलेल्या निधीची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये खर्च करण्यात आल्याचं सा निदर्शनास आलंय जनतेच्या खिशातल्या शासकीय पैशांची ही वारेमाप उधळपट्टी आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आता तरी अंकुश लावेल का आणि जाहिरातबाजी सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का असा प्रश्न सुद्धा यादव यांनी उपस्थित केला देवेंद्र फडणवीस यांचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान सरकार असताना त्यांच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं जाहिरातबाजी करण्याचा आरोप करण्यात येत होता आरटीआय कार्यकर्ते हे प्रत्येक सरकारच्या काळात जाहिरातींवर केलेला खर्च माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून बाहेर काढत असतात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या पहिल्या टर्म मध्ये झालेल्या जाहिरातींवरील खर्च देखील आरटीआयच्या माध्यमातूनच काढला गेला होता एकूणच प्रतिदिन एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा खर्च शिंदे फडणवीस सरकारने केवळ जाहिरातींसाठी केलेला आहे आणि आरटीआयच्या माध्यमातूनच ही आकडेवारी ही माहिती समोर आलेली आहे या आकडेवारीवरती तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर जास्तीत जास्त शेअर करा